नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दिव्यांग अनिकेत अनंत चौगुले यास मोफत व्हीलचेअर देण्यात आली आहे. भाजपच्या सेल्फी विथ लाभार्थींचे प्रदेश संयोजक वर्षा भोसले यांच्या हस्ते अनिकेत चौगुले याला या व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले आहे. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील रामशेठ ठाकूर विकास मंडळ सभागृहात झालेल्या या वाटपावेळी महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, माजी उपमहापौर चारुशीला घरत, जिल्हा समन्वयक संध्या शारबिंद्रे, जिल्हा चिटणीस प्रिया मुकादम यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात गेल्या 25 पेक्षा जास्त वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांना तसेच गोरगरीब आणि गरजूंना नेहमीच मदतीचा हात देऊन स्वतःच्या पायावर उभे केले जाते. त्या पार्श्वभूमीवर या व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. महिला स्वावलंबनासाठी पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी प्राचीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्त्या ज्योती कानेटकर यांच्या हस्ते करण्यात आला. महिला स्वावलंबनासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका रुचिता लोंढे यांनी पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 19 मधील महिलांसाठी मोफत लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. लोकनेते दिबा पाटील शाळेच्या मैदानात हे प्रशिक्षण शिबिर 8 मार्चपर्यंत होणार आहे. यंदाचे या शिबिराचे दुसरे वर्ष आहे. यावेळी माजी नगरसेवक ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, आयोजक माजी नगरसेविका रुचिता लोंढे, कल्पना राऊत, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, पूजा लोंढे, स्वाती कोळी, संध्या समेळ, प्रांजली काणे, पल्लवी जोगळेकर यांच्यासह इतर महिला उपस्थित होत्या. महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने संपूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आणि डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. श्री सदस्य, महापालिका कर्मचारी, शासकीय अधिकारी, विद्यार्थी, नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या महास्वच्छता अभियानामध्ये पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर अशा चारही प्रभागात ओला आणि सुका कचरा मिळून तब्बल 125 टन कचरा गोळा करण्यात आला. या महास्वच्छता अभियानामध्ये पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर अशा चारही प्रभागात 10,000 श्री समूहाचे सदस्य आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 6,500 महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता कर्मचारी, शाळेचे विद्यार्थी, नागरिक, शासकीय कर्मचारी असे एकूण 16,500 नागरिकांनी या अभियानामध्ये सहभाग घेतला. महास्वच्छता अभियानासाठी महापालिकेच्या वतीने 2 डंपर, 12 टिप्पर, 1 JCB, 1 हायवा डंपर, 10 घंटा गाडी देण्यात आल्या होत्या. रोहा तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गावठी दारूची आयात वाढलेली दिसून येत होती. ही दारू इतकी घातक होती की गेल्या काही महिन्यांमध्ये ही दारू पिऊन काही लोकांचा बळीसुद्धा गेलेला पाहायला मिळाला. परंतु ही दारू कुठून येत होती याचा छडा काही लागत नव्हता. याबाबत रोहा पोलिसांनी बारकाईने लक्ष देत रोहा तालुक्यातील दीव, कोपरी, न्हावे येथील गावठी दारूच्या हातभट्टीच्या अड्ड्यांचा शोध घेतला आणि त्यांच्यावर प्रोव्हिजन रेड केली. या रेडमध्ये तब्बल 1800 लिटर अंदाजे 35,000 रुपयांचा गावठी दारूचा साठा जप्त करून तो नष्ट केला. ही धडक कारवाई रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पनवेल रेल्वे स्थानक परिसरात 3 वर्षीय मुलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघड झाली होती. या प्रकरणी पनवेल रेल्वे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या काही तासांमध्ये आरोपीला ताब्यात घेतले आहे. पनवेल स्टेशनमधील फलाटावरील बाकड्याजवळ पीडित मुलगी आईसह झोपली होती. आई लघुशंकेसाठी गेली असता अज्ञाताने त्यांच्या चिमुकलीला उचलून नेले. यात मुलीचा शोध घेतला असता ती जवळील सिमेंट रिपलरच्या बाजूला निर्वस्त्र आणि बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तात्काळ स्थानिक रेल्वे पोलिसांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या गंभीर घटनेची दखल घेऊन विविध पथके आरोपीच्या शोधात रवाना केली होती. तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदाराकडून आरोपी हा बाटल्या गोळा करणारा व्यक्ती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासादरम्यान रेल्वे सुरक्षा बल जवान आनंद कुमार यांना जुईनगर रेल्वे स्थानकात हा मुकेश कुमार बाबू खासा या आरोपी दिसून आला.
त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम उत्कृष्ट दर्जाने आणि लवकरात लवकर होण्याबरोबरच या महामार्गावर प्रत्येक 50 ते 100 किलोमीटर अंतरावर ट्रॉमा केअर सेंटर उभारणी झाली पाहिजे. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करत या महत्त्वपूर्ण विषयावर शासनाचे लक्ष वेधले. या प्रश्नावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी लेखी उत्तर दिले. यामध्ये त्यांनी म्हटलेले आहे की मुंबई गोवा महामार्गांच्या लांबीतील पावसाळ्यात पडलेले खड्डे माहे डिसेंबर 2022 पूर्वी भरण्यात आले असून त्यानंतरही चालू कामामुळे अवजड मिशनरी फिरत असल्याने पडलेले खड्डे आणि वळण रस्त्यावरील वाहतूक वर्दळीमुळे पडणारे खड्डे भरण्याचे काम नियमितपणे सुरू आहे. महामार्गावर मुंबई गोवा महामार्गाचे इंदापूर ते करोडी परशुराम घाट या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असलेल्या लांबीमध्ये महाड येथे ट्रॉमा सेंटर उपलब्ध आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे खारपाडा टोलनाका येथे 1 आणि सुकळी घाट येथे 1 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच अपघातग्रस्तांना वैद्यकीय सेवा तात्काळ मिळण्याबाबत प्रत्येकी 50 किंवा 100 किलोमीटर अंतरावर 1 ट्रॉमा सेंटर उभारण्याची गरज असल्याचेही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधोरेखित केले. कोरोनानंतर यावर्षी पूर्वीप्रमाणे 10वीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारपासून 10वीची लेखी परीक्षा सुरू झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनतर्फे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना संघटनेतर्फे गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आणि परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कोरोना महामारीमुळे अध्ययन प्रक्रियेसोबत परीक्षा पद्धतीत देखील प्रभावित झालेली होती. आता परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर प्रथमच पूर्वीप्रमाणे परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांवर येणारा तणाव दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनतर्फे पनवेल येथील विठोबा खंडप्पा हायस्कूल या ठिकाणी परीक्षा देण्यास बसणाऱ्या विद्यार्थ्यांना संघटनेतर्फे गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी परीक्षा केंद्रावरील शिक्षक कर्मचारी आणि बंदोबस्तावर तैनात पोलीस कर्मचारी यांना देखील गुलाब पुष्प देऊन त्यांचेही स्वागत करण्यात आले. टेम्पो अंगावर पडून एका वीट भट्टी कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांनी पत्नी आणि मुलाची प्रकृती गंभीर असून त्यांना कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खालापूर तालुक्यात नदोडे हद्दीत पौंद कलोते मार्गावर वीट भट्टी असून याच मार्गावरून आयशर टेम्पो ऑइलने भरलेले बॅरल घेऊन पहाटे डोंबिवलीकडे जात होता. त्यावेळेची रस्त्याच्या कडेला वीटभट्टी कामगार यांच्यासाठी तात्पुरता निवारा घेण्यासाठी बांधलेल्या झोपडीवर पलटी झाल्याने दिवसभर कष्ट करून झोपलेला संजय अनंत जाधव याचा टेम्पो अंगावर पडून जागीच मृत्यू झाला. तर पत्नी दीपाली संजय जाधव आणि मुलगा संकेत यांचे दोन्ही पाय निकामी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांनाही कामोठे येथे MGM हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. खालापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी आणि पोलीस शिपाई महेश खंडागळे या घटनेचा पुढील तपास करत आहेत. सुधागड तालुक्यातील ताडगाव ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत पूर्णपणे कोलमडली आहे. 3.5 वर्षांपासून झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे हे कार्यालय कोसळले होते. तेव्हापासून आजतागायत येथे कोणतीही नवीन इमारत न बांधता भाड्याच्या अवघ्या 2 खोल्यांमध्ये ग्रामपंचायतचा कारभार सुरू आहे. त्यामुळे येथे कामानिमित्त येणारे ग्रामस्थ कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींची गैरसोय होत आहे. सुरुवातीला जिल्हा परिषद शाळेतून ग्रामपंचायतचा कारभार सुरू होता. त्यावेळी कोरोनामुळे शाळा बंद होत्या. मात्र शाळा सुरू झाल्यावर गावातील एका घरातील 2 खोल्या भाड्याने घेऊन तिथे ग्रामपंचायतचा कारभार सुरू आहे. ग्रामपंचायतमार्फत जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी तत्कालीन जिल्हा परिषद अर्थ आणि बांधकाम सभापती जिल्हाधिकारी तसेच पाली सुधागड पंचायत समिती कार्यालयाकडे ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधून देण्यासंदर्भात विनंती अर्ज केले आहेत. याशिवाय ग्रामपंचायत मासिक सभेत ठराव सुद्धा घेण्यात आला होता. मात्र याकडे आजतागायत कोणीही लक्ष दिलेले नाही. यामुळे ग्रामस्थ कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी अक्षरशः हतबल झाले असून नक्की दाद कोणाकडे मागावी हा प्रश्न त्यांना पडला आहे. वाशीतील APMC बाजारात हापूस निर्यातीला सुरुवात झाली असून 15 ते 20% हापूस निर्यात होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निर्यातीला उत्तम पद्धतीने सुरुवात झाली आहे. मागील वर्षी मार्चमध्ये हंगामाला उशिरा सुरुवात झाल्याने 5 ते 10% निर्यात झाली असल्याचे मत APMC निर्यातदारांनी व्यक्त केले आहे.
आखाती देशात लंडन, ऑस्ट्रेलिया, कुवेत या ठिकाणी देवगड, रत्नागिरी, अलिबाग येथील हापूस आंब्यांना जास्त प्रमाणात मागणी असते. एपीएमसी बाजारात एप्रिलपासून आंबा अवकीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होत असते. यंदा उत्पादन चांगले असेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे, परंतु हवामानात बदलाने हापूसच्या तोडणीवर अधिक भर दिला जात आहे. एपीएमसी बाजारात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून देवगड, रायगड तसेच कर्नाटक येथून 11,000 पेट्या दाखल होत आहेत. एपीएमसी बाजार समितीत आता हापूस आंब्याची आवक वाढत आहे, त्याचबरोबर निर्यात देखील चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सध्या हापूस निर्यातीत प्रति डझनला 2,500 रुपये ते 3,000 रुपये दर आहेत. पूर्वी ईशान्य भारताची एवढी चर्चा होत नसे, झालीच तर ती दहशतवाद हिंसाचारासाठी होत असते, परंतु आता हा भाग नव्या दिशेने वाटचाल करतोय असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकीत भाजप आणि सहकारी पक्षांनी विजय साकारला आहे, तर मेघालयमध्ये स्थानिक पक्ष नॅशनल पीपल्स पक्षाने ठरवल्यास तेथेही भाजप युतीची सत्ता येऊ शकते. या पार्श्वभूमीवर भाजपच्या दिल्ली येथील मुख्यालयात ईशान्य भारतातील विजयाचे शिल्पकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी भाजप युतीला साथ दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले आणि विकासाचे चक्र सुरूच राहील अशी ग्वाही दिली.